देश में लोकसभा चुनाव का बिगुल बज चुका है। उसी बीच महाराष्ट्र के सियासत की बात करें तो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया को अभी तक राज्य में सीट नहीं दी गई है, जिस पर प्रतिक्रिया देते हुए आरपीआई के अध्यक्ष रामदास आठवले ने कहा कि हमने सोच समझकर महायुति का साथ देने का निर्णय लिया है। सीट न मिलने पर भी हम दो कदम पीछे हट गए। इस पर महायुति के नेताओं ने विचार करना चाहिए। साथ ही उन्होंने राज्य में 45 और देश में 400 पार महायुति के विजय का आंकड़ा जाने की बात कही। विचारपूर्वक निर्णय घेतलेला आहे। जरी आम्हाला जागा मिळाल्या नाही तरी आम्ही ताबडतोब 2-4 पावलं आम्ही मागे आलो। तसं महायुतीतल्या नेत्यांनीसुद्धा त्याचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे आणि जागेच्या संबंधामध्ये काही ठिकाणी थोडा वाद सुरू आहे, तो लवकरच मला वाटतं मिटेल आणि आमची महायुती एकसंघपणे आम्ही लोकांच्या समोर जात आहोत, जाणार आहोत आणि राज्यामध्ये 45+ जागा जिंकण्यात आमचा माणूस आहे आणि आम्हाला विश्वास आहे की नक्कीच यावेळेला महाराष्ट्रामध्ये 45 जास्त जागा आणि देशामध्ये 400 जास्त जागा यासाठी मिळतील। मी आत्ताच कन्याकुमारी आणि त्रिवेंद्रमला मी इथं जाऊन आलो, पांडिचेरीला जाऊन आलो आणि साऊथ इंडियामध्ये भारतीय जनता पार्टीला फार मोठा रिस्पॉन्स मिळतो आहे। नरेंद्र मोदींच्या सभांना लाखोंची गर्दी होती आहे तामिळनाडूमध्ये। त्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये BJP आणि चंद्रबाबू नायडूचा अलायन्स झालेला आहे, त्या ठिकाणी चांगल्या जागा येतील। कर्नाटकमध्ये 26 जागेपैकी 20-22 जागा निवडून येतील असा विश्वास आहे आणि पांडिचेरीची जागा तर एक आहे ती निवडून येणारच आहे। तामिळनाडूमध्येही प्रधानमंत्र्यांच्या सभांचा रिस्पॉन्स पाहता काही जागांवर BJP निवडून येणे शक्यता आहे। तेलंगणामध्ये आता 4 BJPच्या आहेत, त्यामध्ये काही वाढ होणे शक्यता आहे आणि नॉर्थ इंडियामध्ये तर BJP स्ट्रॉंग आहेच आहे, नॉर्थ ईस्टमध्ये BJP स्ट्रॉंग आहेच आहे। त्यामुळं आता सध्या आमच्या 351 जागा आपल्या NDA आहेत, नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्सच्या जागा 351 आहेत, BJPच्या 303 जागा आहेत। तर आता 50 वाढणं आमच्यासाठी अवघड अजिबात नाही, त्यामुळं 405 जो आमचा नारा आहे नरेंद्र मोदींचा तो यशस्वी करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत आणि देशभरामध्ये रिपब्लिकन पक्ष BJP सोबत आहे, NDA सोबत आहे आणि आम्हाला विश्वास आहे की नरेंद्र मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्रीपदाची शपथ घेतील असा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे। आणि या विदर्भाच्या ज्या 5 जागा आहे त्या या ज्या पहिल्या टप्प्यातल्या त्या सगळ्या जागा निवडून येतील असा आपल्याला विश्वास आहे।